हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपल्या आजूबाजूला किती समस्या आहेत, किती प्रॉब्लेम आहेत. रोज विचारा तुम्ही, तसा प्रॉब्लेम नसलेला माणूस असा तुम्हाला कोणी भेटणार नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. मग काय करायचं? आपण रडत बसायचं नाही. ते काय करायचं त्याच्याबद्दल आज आपण बोलूया. आता कितीतरी लोक आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स तरी अगदी थोडे छोटे असतात. मोठे मोठे प्रॉब्लेम असून सुद्धा ते कशी मात केली आहे आपण बघितले. आता अरुणिमा सिन्हा बघा तुम्ही. एक पाय आर्टिफिशियल एव्हरेस्ट शिखरावर चढली का नाही? आणि आपण काय रडत राहू हो. सुधा चंद्रन आर्टिफिशियल पाय असून काय नाच करतीये? रडत बसले कधी ते? नाही, आलेले संकटांवर मात केले. आपण मात्र प्रत्येक गोष्टीला कंप्लेन करतो. प्रत्येकाचा काहीतर काहीतर प्रॉब्लेम असते. एकाच शिकलेला मुलगा म्हणतो, जॉब नाही मला. अहो, जॉब नाही ते नुसतं बसून चालेल का? जॉबसाठी जावा, इकडे तिकडे अर्ज द्या, इंटरव्ह्यू द्या, परीक्षा द्या, किंवा स्वतःचं काहीतरी चालू करा. नुसतं हातावर हात ठेवून बसला की चालेल का? नाही. जॉब नसलेल्याचं हे कथा. जॉब असलेल्याला विचारा तुम्ही, तो हॅपी आहे का? तो म्हणतो, नको बाई, मला तर कामावर जायलाच नको वाटते. आमचा बॉस का नाही, नुसतं कामं करून घेतो, पगार मात्र अगदी कमी देतो. बॉसला विचारा, त्याचे प्रॉब्लेम त्याला माहीत. बिल्डिंगचं भाडं द्यावं लागते, लाईट भाडं द्यावं लागते, त्याच्याशिवाय सगळ्यांचे पगार आणि काही टॅक्स अमुक तमुक, त्याचे त्याला प्रॉब्लेम आहेत. आता कामाला रोज जातात लोक, तुम्हाला काय वाटते? सगळे लोक अगदी आवडीनं जातात? उद्या सरकारनं ठरवलं प्रत्येकाच अकाउंटवर 1 कोटी रुपये घालायचे. दुसऱ्या दिवशीपासून किती लोक कामावर जातील? किती लोक घरात बसतील? मला तर वाटते निम्म्यापेक्षा जास्त लोक तर घरातच बसतील. तेवढे पैसे आहेत, आयुष्य छान चालले, काही करायला नको म्हणत. आता झाला हे काम करणारे लोकांचं. रिटायर झालेले लोक तरी आनंदी आहेत का? त्यांना प्रॉब्लेम आहेत का? अहो, ते सुद्धा म्हणणारच आहेत. पूर्वी कामाला जाताना वेळ जायचा, आता वेळ जाईना झाले. वेळ जात नाही, काय करू हे त्यांना प्रॉब्लेम असेल. किंवा कोणाला काही दुखणी असेल, कोणाला काही ॲडजस्ट करावं लागत असेल, काहीतरी त्यांचे त्यांना प्रॉब्लेम असतात. आता कुठल्याही प्रॉब्लेममधनंही संधी मिळतीये. आता प्रॉब्लेम ऑफ द रॅट्स, उंदीर. तुम्ही धान्य साठवून ठेवता किंवा तुमच्या शेतात म्हणा, उंदरांचा प्रॉब्लेम असतो. पण ते उंदरांसाठी उंदीर पकडायला मशीन बनवतात. किती लोकांना उद्योग मिळतो? उंदीर मारण्यासाठी औषधं बनवली जातात. किती लोकांची पोटं भरतात त्याच्यामुळे? म्हणजे प्रत्येक, मला काय म्हणायचं, प्रॉब्लेमला दुसरी बाजू पण असते. त्यातनं आपण अपॉर्च्युनिटीसुद्धा शोधणारे आहेत. इन द सेम वे आपण हे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, कसं मॅनेज करायचं हे आपण शिकायला पाहिजे. एक म्हण आहे, एव्हरी लॉक हॅज ए की. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतेच. कुठलाही प्रॉब्लेम असं नाही ज्याला सोल्युशन नाही. त्यामुळे आपण सोल्युशन फाइंडर्स व्हायला पाहिजे. सोल्युशन आपण शोधायला पाहिजे. आणि काही लोक का नाही, आपलं प्रॉब्लेम एवढं मोठं करतात. हां,
हिंदीमध्ये म्हणतात त्याला राई का पहाड बनाना, म्हणजे मोहरी एवढा प्रॉब्लेम असला तरी तो मोठा एका माउंटेन एवढा डोंगरा एवढा बनवतात. हे आपण करायचं बंद करायला पाहिजे. ॲक्च्युली तो प्रॉब्लेम नसतोच, किंवा असला तरी त्याचं सोल्युशन आहे, तर सोल्युशन शोधा आणि कीप ऑन मूव्हिंग. हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. ते प्रॉब्लेमचं सोल्युशन बघायचं आणि पुढे जायचं. सपोज तुम्हाला जॉब नाही, हे तुमचा प्रॉब्लेम आहे, जॉब शोधा ना. आणि दुसऱ्यांवर अवलंबून बसायचं सोडून टाका. कोणी आपल्यासाठी करणारा नसतो, आपल्यासाठी आपल्यालाच धडपडावं लागते. त्यामुळे हा माझ्यासाठी हे करेल, त्याला सांगितले जॉब शोधायला, तो अमुक करेल, नाही. गेट अप अँड स्टार्ट. उठायचं, आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला शिकायचं आणि दुसऱ्यांना दोष द्यायचा बंद करायचं. सहज, कशालाही दोष देतात. कोणी म्हणते अहो माझं वजन वाढले, हां वजन वाढले कशामुळे, अहो माझा मित्र रोज मला कंपल्सरी खायला लावतो. हे का आपण खाते कोण, तू खातोस ना, तू खाणं बंद कर की आपोआप वजन कमी होईल. त्यामुळे दुसऱ्याला दोष देणं बंद करायचं, आपण आपलेत आपले दोष शोधायचे. आणि मदत, कोणाची मदत घ्या, मदत घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. अहो श्रीरामानं सुद्धा सुग्रीवाची मदत घेतली होती का नाही, सीतेला शोधण्यासाठी. त्यामुळे मदत कोणाची घ्या, हरकत नाही आहे. आपला इगो जरा बाजूला ठेवा. इगो बाजूला ठेवला तर तुम्हाला कळते देर हे, किंतु अंधेर नाही हे. त्यामुळे आजपासून कुठलेच आपले प्रॉब्लेम्सला रडत बसायचं नाही, सोल्युशन शोधायचं. आणि फॉर ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन, फॉर ईच अँड एव्हरी क्वेश्चन देर इज एन आन्सर. आणि हे शोधायला कोण पाहिजे, लोक आपल्यासाठी करतील म्हणून थांबू नका. आपण आपले जीवनाचे साक्षात्कार आहोत, त्यामुळे आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला पाहिजेत. आणि तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायला निघालात का नाही, तुम्हाला मार्ग सापडतो. कंप्लीट अंधार असला तरी तुम्हाला कुठेतरी एक उजेडाची रेष दिसते, ते उजेडाला पकडून जात जावा, पुढे तुम्हाला नक्की सापडणार आहे. अच्छा, हॅव अ गुड डे. तुमचा प्रॉब्लेम मला कळवा. अच्छा.